सभेला संबोधित करतील. भारत माता की जोरात उद्गीर्ण आवाज संपूर्ण महाराष्ट्र दिला पाहिजे. भारत माता की वंदे छत्रपति शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जय भवानी जय श्री राम जय जय श्री राम. व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस के नेते आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मंत्री माननीय संजय बनसोड़े जी, आपले लोकप्रिय उमेदवार खासदार सुधाकरराव सुंगारे जी, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे लोकनेते आणि खरंतर मराठवाड्याच्या विकासाकरता ज्यांनी आपला संपूर्ण मंत्रिपदाच्या काळामध्ये आणि आताही जेव्हापासून त्यांनी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं तेव्हापासून संभाजी पाटील निलंगेकरनी परिवर्तनाची मोठी लहर या ठिकाणी आणली. या ठिकाणी उपस्थित संभाजी पाटील जी, किरण पाटील जी, दिलीपराव देशमुख जी, गोविंद केंद्रे जी, सुधाकरराव भालेराव जी, राजेश्वर निटुरे जी, अर्चनाताई चाकूरकर पाटील जी, व्यंकटजी बेद्रे, प्रवीणजी भोळे, शिवशंकरजी धुपे, रावलजी केंद्रे, श्यामजी धावडे, रामचंद्रजी तिरुके, पंडितजी सूर्यवंशी, बापूरावजी राठोड, माने बालाजी भोसले, सय्यदजी जानी, बाळासाहेब मार्लापल्ले, गणेशजी हाके, वसंतजी पाटील, उत्तरताई कलबुर्गे, गणेशजी गायकवाड, मनोजी पुदाले, भगवानजी तळेगावकर, दगडूजी सोळंके, सुधीरजी भोसले, सोमेश्वरजी सोया, उस्मानजी मोमीन, नागनाथजी बोडके, देविदासजी कांबळे, भरतजी चामे, नंदकुमारजी नंदनवार, मनोहरजी फंडे, गुलाबजी पटवारे, विकासजी जाधव, मीनाताई पाटील, प्रेरणाताई होनराव, शिवनंदजी हैदरपुरे, धर्मरावजी देवशट्टे, दीपालताई आवटे, सुमिलाबाई वाघमारे, उर्मिलाताई वाघमारे, समीरजी शेख, माननीय बसवराव पाटीलजी, माननीय शक्ती हाशमीजी, प्रदीपजी जोंधळे, अभिजीतजी आवटे, शशिकांतजी बनसोडे, अमोलजी निळवदे, राहुलजी आंबेसंगे, उपस्थित काही नाव सुटले असतील, माझी काही चूक नाही, माझ्या पीएची चूक आहे. उपस्थित सर्व व्यासपीठावरचे नेते, सर्व नगरसेवक, या ठिकाणी 6 वाजतापासून बसलेले माझे पत्रकार बंधू, मी सर्वप्रथम आपली क्षमा मागतो. मी सकाळी अमरावती, मग नांदेड आणि आता इकडे पोहोचण्याकरता, उदगीरला पोहोचण्याकरता मला उशीर झाला. मी 6 वाजता येणार होतो. मला माहिती आहे की स्वयंपाक असतं घरचं महिलांचा, अनेक महिला या ठिकाणी येऊन निघून गेल्या आहेत, त्या महिलांची मी क्षमा मागतो ज्यांना या ठिकाणी येऊन परत जावं लागलं. खरं तर मला अभिमान आहे की या ठिकाणी राजेश्वरजी निठुरे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. एकदा आपण सर्वांनी त्यांचं जोरात टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे. खरं तर 4 महिन्यापूर्वी मी आणि संजय बनसोडेजी आम्ही दोघेही त्या ठिकाणी बसलो होतो आणि राजेश्वरजी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की मला पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे. नंतर त्या काळात एक वाईट घटना घडली, एक ऍक्सिडेंट झाला, मलाही फार वाईट वाटलं. एक त्यांचा करता मुलगा या ठिकाणी गेला आणि तो दिवस माझ्याकरताही वाईट होता. मी खूप विचार केला, मी येण्याचाही प्रयत्न केला, पण आज मला या ठिकाणी राजेश्वरजी आपला सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आणि आज मी केवळ मी त्याला शब्द दिला होता की मी तुमच्याकडे नक्की येईल, घरी एक कप चहा घ्यायला तरी येईल. मी केवळ राजेश्वर निठोरेजी यांना भेटण्याकरता आज उदगीरमध्ये आलो आहे. आणि मी अर्चनाताई पाटीलला एक शब्द दिला होता प्रवेश पक्षप्रवेश करताना, कारण विदर्भात निवडणुका सुरू आहे, इकडे 7 मेला निवडणूक आहे, विदर्भात 19 तारखेला मतदान आहे, तरी मी आज वेळातला वेळ काढून अर्चनाताई पाटील चाकूरकरांना शब्द दिला होता मी तुमच्याकडे एक कप चहा घ्यायला येईल. आज मी आलो आहे फक्त आणि फक्त राजेश्वरजी निठोरे आणि अर्चनाताई पाटील यांच्या निवासस्थानी भेट देण्याकरता. तरी या ठिकाणी संजयनी आग्रह केला एक बैठक व्हावी, कार्यकर्त्याची बैठक व्हावी आणि कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आपण यावं. मला संजय बनसोडेवर अभिमान आहे. एक असा कार्यकर्ता जो सर्वांना घेऊन चालणारा, सर्व पक्षांसोबत काम करणारा, आज त्याला पक्षाचा कुठल्याही सरकारचा घमंड नाहीये. सरकारचा मंत्री म्हणून त्या ठिकाणी मी जेव्हा 8 वर्षापूर्वी आलो होतो, 10 वर्षापूर्वी या ठिकाणी सुधाकर भालेराव त्या ठिकाणी आमदार होते. जेव्हा जळकोटला मी गेलो होतो, सुधाकर भालेरावच्या माध्यमातून त्या ठिकाणी 132 केव्हीचं उपकेंद्र आपण सुरू केलं. 132 की 220 सुधाकर 220 या भागामध्ये खूप लोडशेडिंग होतं. 150 कोटी रुपये मंजूर केले आणि जेव्हा आलो होतो मी भूमिपूजन केलं होतं. अजूनही उद्घाटन झालं नाही, आता उद्घाटन करतील संजय बनसोडे वगैरे, आता उद्घाटन करा. पण मला आठवतं तेव्हा उदगीर शहराचा
एक मोठं खेडं म्हणून उदगीर दिसत होतं. आज मी आल्यावर एक जिल्हास्तरीय शहर म्हणून उदगीरला पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने सर्व इमारती बांधकाम चालू, शासकीय कार्यालयाचे बांधकाम चालू, ज्या पद्धतीचे रस्ते झाले आहेत, सुधाकर भार्गवने खूप प्रयत्न केले, पण मंत्री असल्यानंतर विशेष अधिकार प्राप्त होतात. आणि ज्या पद्धतीनं संजय बनसोडेजी, देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, माननीय अजित पवार साहेबांच्या अत्यंत जवळचा कार्यकर्ता म्हणून, महायुतीच्या राजकारणामधला अत्यंत जवळचा मंत्री म्हणून मला अभिमान आहे. एकनाथ शिंदे सारखा एक मर्द मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आहे. मला अभिमान आहे की अजित पवार सारखा नेता त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहे. आणि एक नेता जो महाराष्ट्राचा भाग्यविधाता, अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता देवेंद्र फडणवीसजी यांच्यासोबत काम करत आहे. आणि आम्ही व्यासपीठावरचे सर्व नेते, मग भाजपाचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, आज शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नाही आलेत, एखाद्या वेळी त्यांना निरोप उशिरा गेला असेल, कारण मीच त्या ठिकाणी उशिरा वेळ दिला, त्यामुळे काही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी निरोप जाऊ शकला नाही, नेत्यांना निरोप जाऊ शकला नाही. खरं तर आमची शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी आरपीआय 11 पक्षाची युती आमची आहे. रामदास आठवलेजी असतील, जोगेंद्र कवाडेजी असतील, आमच्या महायुतीमध्ये आहे. आणि या महायुतीचा विजय करण्याकरता सुधाकरराव शृंगारेच्या कमळ चिन्हावर बटन दाबून आपल्याला सर्वांना मतदान करायचं आहे. बंधू भगिनींनो, एकमत आपण 55 वर्ष काँग्रेस पार्टीला मतं दिले, 55 वर्ष काँग्रेस पार्टीने मतं घेतले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पार्टी सरकारमध्ये होती. बंधू भगिनींनो, जेव्हा काँग्रेस पार्टीला मतं देत होतो तेव्हा काँग्रेसचे नेते देशाचे पंतप्रधान राजीव गांधी असे म्हटले होते, मी 1 रुपया लातूरला पाठवतो, उदगीरला पाठवतो, पण 85 पैसे गायब होतात. हा भ्रष्टाचाराचा कळस या देशामध्ये तयार झालाय. 15 पैसे फक्त उदगीरला पोहोचतात असं मी नाही म्हटलं होतं, राजीव गांधींनी म्हटलं होतं. पण मला अभिमान आहे, मोदीजींनी एक मत घेतलं. आणि बघा, 1 रुपया जर दिल्लीवरनं पाठवला तर उदगीरमध्ये 1 रुपया पोहोचतो, हे या ठिकाणी मोदीजीच्या सरकारच्या माध्यमातून झालं. आपण एकमत मोदीजीला दिलं, काँग्रेसने आयुष्यभर गरीबी हटावता नारा दिला, पण काँग्रेसने कधी गरीबी हटवली नाही. कधी 5 कलमी कार्यक्रम दिला, कधी 20 कलमी कार्यक्रम दिला, कधी 30 कलमी कार्यक्रम दिला, पण या देशामध्ये 25 कोटी गरिबांची गरिबी हटण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं. काँग्रेसच्या काळात 36 मोठे घोटाळे झाले, 86 लाख कोटी रुपयाचे भ्रष्टाचार झाले, पण मोदीच्या सरकारमध्ये पत्रकार बंधूंनो एकही घोटाळा झाला नाही, एकही घोटाळा मागच्या 10 वर्षात झाला नाही, मोदीजींचं सरकार आलं. बंधू भगिनींनो, काँग्रेसने 54 वर्ष सरकार भोगली, 54 वर्षाच्या सरकारमध्ये गरिबाला अन्न देण्याची गोष्ट केली, पण कधीही गरिबांना अन्न दिलं नाही. या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 80 कोटी लोकांना आणि महाराष्ट्रामध्ये 6 कोटी लोकांना रेशनच्या दुकानातनं अन्न जाण्याची योजना मोदीजींनी तयार केली. आणि आता 2029 पर्यंत पुन्हा एकदा गरीब माणसाला अन्न देण्याची योजना मोदीजींनी जाहीर केली आहे आणि फ्री रेशन देण्याची योजना जाहीर केली. अन्न सुरक्षा अभियान मोदीजींनी दिलं. मोदीजींना तुम्ही एकमत दिलं, एकमताचं कर्ज दिलं, या देशामध्ये 22 कोटी लोकांना 5 लक्ष रुपयाचं आयुष्यमान भारतचं कार्ड दिलं. आज तुमच्या जीवाला काही कम जास्त झालं, कुणाच्या जीवाला काही कम जास्त होऊ नये, पण किडनी, लिव्हर, हार्ट, कॅन्सर झाला तर मोदीजींचं 5 लाख रुपयाचं आयुष्यमान भारतचं कार्ड आपला जीव वाचवण्याचं काम करतं. एक कमळाचं मत बघा मोदीजीला दिलं, एक महायुतीचं मत बघा मोदीजींनी परिवर्तन केलं. आपण पुढे गेलो, या ठिकाणी अर्चनाताईं सांगितलं, एक मत मोदीजीने आपण दिलं, नारी शक्ती वंदनचा कायदा आला. आता पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 110 महिला आमदार राहणार आहे आणि देशाच्या संसदेमध्ये 192 महिला खासदार राहणार आहे. बंधूंनो, महिलांना सन्मान देण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी दिलं. उद्या संभाजी पाटील आपल्याला थांबावं लागणार आहे, आमच्या महिला शक्तीला आमदार खासदार करावं लागणार आहे. 2029 मध्ये 33% महिला आमदार खासदार असणार आहे. बंधू भगिनींनो, एक कमळाचं मत नारी शक्तीला सन्मान देण्याचं काम झालं. मी या ठिकाणी खूप लांबच लांब सांगता येईल, काँग्रेस पार्टीने सत्यापासून पैसा आणि पैशापासून सत्ता हाच राजकारण केलं, पण मोदीजींनी 10 वर्षामध्ये 11व्या नंबरचा भारत 5व्या नंबरचा आणण्याचं काम केलं. खरं तर बंधू भगिनींनो, मला या ठिकाणी एवढंच सांगत आहे, नितीनजीने प्रवेश करताना सांगितलं, 40 वर्ष आम्ही काँग्रेसचे पद घेतले पण आम्हाला त्या ठिकाणी सन्मान द्यायची बाब आली तेव्हा सन्मान दिला नाही. अर्चनाचा त्या ठिकाणी कुठल्या पदा करता आला नाही, त्यांनी येताना आमदार खासदार बनवा असं म्हटलं नाही. त्यांनी सांगितलं, मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केलाय, त्या संकल्पाला साथ देण्याकरता मी भाजपमध्ये येतोय. नितीनजींनी सांगितलं,
मोदीजी विकसित भारताचा संकल्प केला आहे त्याकरता मी भाजप मध्ये येतो आहे आणि संभाजी पाटील सारख्या नेत्याने या ठिकाणी आश्वासन दिला या जिल्ह्याचा नेता म्हणून या मराठवाड्याचा नेता म्हणून आपल्या या व्यासपीठाच्या महायुतीच्या नेत्याच्या मागे ताकदीने मागे राहण्याचं काम भारतीय जनता पक्षाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. आमची जबाबदारी आहे महायुतीला सांभाळायची. आमची जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांभाळायची. राष्ट्रवादी असो त्या ठिकाणी शिवसेना असो की भाजप असो की अकरा पक्ष असो रामदास आठवलेजी असतील सर्वांना भारतीय जनता पार्टीने वचन दिलं आहे. खरं तर मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत. संजयजी काळजी करायची गरज नाही. निलंगेकरजी आम्ही सर्व लोक या व्यासपीठावर आहोत आणि दिलीप देशमुख सारखा एक जोरदार अध्यक्ष आमच्याकडे काहीच काळजी करत नाही. गोविंद केंद्र मामा आहेत त्या ठिकाणी बसलेले आणि त्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे. आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहोत. मी तुम्हाला विचारणार आलो विचारण्याकरता आलो आहे. मी विचारण्याकरता आलो आहे. 7 मे 2024 ही निवडणूक शृंगारची नाही आहे. ही निवडणूक मोदीजींची आहे. शृंगारला एकमत देणं म्हणजे मोदीजीला एकमत देणं आहे आणि मोदीजीला मत देणं म्हणजे 2024 विकसित भारत निर्माण करणं आहे. मी तुम्हाला विचारणार आलो आहे. जगामध्ये भारताला सर्वात श्रेष्ठ भारत निर्माण करण्याची गॅरंटी मोदीजीने घेतली आहे. गरिबाचं कल्याण करण्याची गॅरंटी मोदीजीने घेतली आहे. मध्यमवर्गीयाचं कल्याण करण्याची गॅरंटी मोदीजीने घेतली आहे. युवकांना रोजगार देण्याची गॅरंटी मोदीजीने घेतली आहे. स्त्रीला सन्मान महिला भगिनींना सन्मान देण्याची गॅरंटी मोदीजीने घेतली आहे. आणि बंधू भगिनींना आपण बघितलं असाल या देशाच्या राष्ट्रपतीपदी एका आदिवासी महिला बहिणीला शिक्षित महिलाला या ठिकाणी देशाचं राष्ट्रपती करण्याचं काम सुद्धा माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे. बंधू भगिनींना मी आपल्याला एवढं सांगतोय तुम्हाला हात वर करून सांगावं लागणार आहे. विकासाचे संकल्प करणारे कोण आहे? दोन्ही हात वर करून सांगा विकासाचा संकल्प कोणी केला आहे? दोन्ही हात वर करून विकासाचा संकल्प कोणी केला आहे? पारदर्शक सरकार देण्याचा प्रयत्न कोण करणार आहे? जगासमोर भारताची भूमिका कोण मांडणार आहे? जनतेचा सन्मान कोण करणार आहे? जनतेचा विश्वास संपादन कोण करणार? सबका साथ सबका विकास कोण करणार? मोदीच्या गॅरंटीवर आपण सर्व लोकांना माझी विनंती आहे की 7 मेला सुधाकर शृंगारेच्या माध्यमातून विकसित भारताकरता आपण सर्वांनी या महायुतीच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपण सर्वांनी काम करावं. मी राजेश्वर निटोरजी अत्राबाई अत्राताई ठाकूरकरजी या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. माननीय संजय बनसोडे सारखा एक नेता या ठिकाणी महायुतीच्या सरकारमध्ये आहे. मी संजय बनसोडेजी एक विकासाचा महामेर म्हणून 2500 कोटी रुपयाचे काम विकसित भारताचा संकल्प त्यांनी घेतला आहे आणि विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता संजय बनसोडेने सुद्धा कंबर कसलेली आहे. आणि संभाजी पाटील निलंगेकरांनी या व्यासपीठाने सांगितलं आहे मलाही विश्वास आहे या मराठवाड्याच्या संपूर्ण निकाल जेव्हा 4 जूनला येईल देशाचा निकाल लागेल. मोदीजी 400 पार मोदीजी सगळ्या जरा काय करतील अबकी बार फिर एक बार हे करताना बंधू भगिनींनो हे करताना मला विश्वास आहे मराठवाड्यात सर्वात जास्त मताने सुधाकर शृंगारे निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये 45+ महायुतीचे खासदार जेव्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री मोदीजी शपथ घेतील तेव्हा 45 खासदार मोदीजींना हात वर करून समर्थन देतील आणि माननीय सुधाकर शृंगारे या मराठवाड्यात सर्वात जास्त मतांनी निवडून जाईल अशी अपेक्षा व्यासपीठाकडून मी व्यक्त करतो. तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आभार व्यक्त करतील.